अग्नी मंथन म्हणजे वैदिक यज्ञासाठी अग्नी ज्या प्रकारे प्रज्वलित केला जातो त्या पद्धतीला अरणी मंथन म्हणतात. तर रवीसारखं घुसळून अग्नी प्रदीप्त केला जातो, प्रज्वलित केला जातो आणि मग त्याचा वापर करून यज्ञास सुरुवात होते. तर हा जो जातभेद आहे, हा अग्नी जो आहे, हा अग्नी वैश्विक अग्नी आहे, हा समाग्नी आहे. यज्ञामध्ये समजा आपण एक अग्नी प्रज्वलित केला, अग्नी अरणी मंथनाने केला, पण लाकडं आणि गोवऱ्या आणि हे ह्याच्यामुळे अग्नी प्रज्वलित केला, त्यानंतर तूप टाकायला सुरुवात केली, पण अग्नी लहान आहे आणि तूप जास्त घातलं गेलं तर काय होतं, धूर व्हायला लागतो आणि थोड्या वेळाने अग्नी शांत होतो, विसतो. तर तूप कमी टाकलं आलं शेवटी अग्नी मोठा प्रज्वलित झालेला आहे, तर लाकडं एकाएकी भसभसत होऊन जातील आणि शेवटी अग्नी वेजणारच आहे. म्हणजे अग्नी विषम असला दोन्ही टोकाचा, एक एखाद्या ठिकाणी तो क्षीण आहे, बरोबर, लाकडं जास्त आहेत, अग्नी लहानसा आहे, स्फुलिंग, आणि त्याच्यावरती तूप टाकलं जाते आणखी जोरदार, त्याला ते फूक मारत बसलं, म्हणजे अग्नी मंद आहे किंवा अग्नी अतिशय तीव्र आहे. म्हणजे जोरदार अग्नी पेटवलेला आहे, भरपूर इंधन घातलेलं आहे, लाकडं सगळीच्या सगळी सुखी आहेत, अग्नी भडभडा पेटतोय, जेवढं तूप घाला तेवढं अधिकाधिक पेटत जातो आहे, तो उग्र अग्नी. एक मंद अग्नी, एक उग्र अग्नी. मंद अग्नी म्हणजे भूक लागत नाही, खाल्लेलं पचत नाही, शौचाला साफ होत नाही, तोंडावर जराही तेज दिसत नाही, असे लोक म्हणजे मंद अग्नी असणारे लोक. यांचा देहातला अग्नी मंद आहे, आयुर्वेद स्पष्ट शब्दामध्ये व्याख्या देतो. तर उग्र अग्नी असणारे मिळेल ते खात सुटलेले आहेत, तरी भूक भागत नाही, मिळेल त्याशी भांडणच आहेत, कोण नाही भिडलं तर वाऱ्याशी भांडतील, एवढा क्रोध आतमध्ये भरलेला आहे. मग हे लोक उग्र अग्नीमध्ये म्हणजे काय, शेवटी अग्नी सम नव्हे, ते न हार्मनी, सगळं बॅलन्स अवस्थेत नाही आहे. तर बॅलन्स अग्नीचं सुंदर उदाहरण म्हणजे आपली नंदादीपातली ज्योत, ही शांतपणे पहिले पिढत राहते, तिथे प्रकाश पण मिळतो, माहिती उष्णताही मिळते आणि इंधनसुद्धा योग्यरीतीने वापरला जातो. यज्ञ करताना आपला हा जीवन हा सुद्धा यज्ञच आहे, म्हणजे देहामध्ये यज्ञच चालू आहे, हे सगळं विश्व हा एक यज्ञच आहे. त्यामुळे अग्नी सम असणं अत्यंत आवश्यक. मंद अग्नी असणारे एकतर डिप्रेस होऊन बसतात, म्हणजे चेहरा पाडून सगळं त्यांचं सगळं लो लेवलला चाललेलं असतं, तर उग्र अग्नी असणारे राक्षसारखे झालेले असतात, मिळेल ते खातील आणि मिळेल त्याला पण खातील, हे दोन्ही चुकीचं आहे.